हां बा हॅलो मिस्टर चकणे, आय एम सॉरी ढेकणे. अहो तुम्हाला मी रात्रीचे 9 वाजल्यापासून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय. आत्ता तुमची आणि माझी भेट झाली फोनवरती. नाही म्हणजे तुम्ही गेलात निघून आमच्या घरून, नंतर तुम्ही फोन पण नाही केलात, मीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होतो. हां तर सांगायचं असं की माझी मिसेस जी आहे ना ती येईल, आता शुद्धीर येईल. नाही ती अचानक बेशुद्ध पडली हो. नाही 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 डॉक्टरला दाखवलंय, डॉक्टर म्हणते की अर्ध्या पाऊण तास ती शुद्धीर येईल. हां पण नाही समजा आलीच नाही तर माझी तुम्हाला एक विचारत होते, एक शंका आहे मनामध्ये की आता ती बेशुद्ध आहे ना, तर सहीच्या ठिकाणी आपण तिचा अंगठा घेतला तर म्हणजे डाव्या पायाचा घेऊ आपण, नाही चालणार? हाताचा पण नाही चालणार का अंगठा? नाही म्हणजे काय एकदा सही मग ते बेकायदेशीर ठरेल. हो येस 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 नाही बरोबर आहे. हां काय अच्छा अच्छा म्हणजे तुमची आणखीन माझ्या मिसेसची ओळख करून देत असताना ती जी मुलगी आतून आली ओरडली माझी बायको. हां हां नाही माझी बहीण आहे ती, हो मूर्ख आहे ती, नाही अक्कल नाही तिला. नाही त्याहीपेक्षा काय झालंय ना ती अविवाहित आहे ना, लग्न झालं नाही, ती हिस्टेरिक होते. म्हणजे होतं काय की असं लग्न बायको असं काय केलं की तिला अचानक हिस्टेरिया अटॅकच येत होते. हा 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 नाही नाही म्हणून तर ते काय तुमचा काय गोंधळ होऊ नये म्हणून ते भरत ते तिचं तोंड दाबलं होतं. नाही नाही पण आता नाही, जस्ट इग्नोर हर. हो येस मग एक करतो मी, हे बघा आता वाजले तसे 9:30 वाजलेत. मी माझी मिसेस शुद्र की तुम्हाला मी फोन करतो, तुम्ही या. मी आय नो दॅट तुम्हाला मी तसदी देतोय, पण हे सगळं चंद्रू आतेच्या प्रेमाखातर तुम्ही करताय. मला तरी असं वाटतंय की तिच्या सदिच्छेने तुम्हाला लवकरात लवकर मोक्ष मिळव. कनेक्शन कापलो गिरीश भाऊ. मी तुमची बहीण आहे, थोडीशी हिस्टेरिक आहे. लग्नाचं नाव काढलं की मला हिस्टेरियाचा अटॅक येतो, मला जरा इग्नोर करा. इज इट मला वाटतं तुम्हाला झटका आलाय लवेरियाचा. एक बायको असताना दुसरी? नाही माझं ऐक तरी विभावरी. मला तुमचं काही ऐकायचं नाही, आय एम गोइंग. मी चालले. मग मी सोडायला येऊ का बॅग वगैरे? ओ माय गॉड तुम्ही मला सोडायला येणार? मग तर मी मुळीच जाणार नाही. त्या बाईच्या झिंजा धरून तिला खडा बाहेर काढीन आणि मदत जाईन. आय विल शो यू. तेच बघते मी. डोंट शो, मी उद्ध्वस्त होईन. अरे अरे मल्हारी, अरे इथं कुत्री भुंकतायत बागेत. अक्कल कमाल, या पाहुण्याबाईंची आत्ताच बेशुद्ध पडायचं होतं त्यांना. अरे त्या आल्या का पाहुण्याबाई शुद्धीवर? नाही अजून, त्या शुद्धीवर याची वाट बघते मी. तुम्ही पण? म्हणजे तुम्ही पण? म्हणजे काय? म्हणून तर मी डॉक्टरांकडे गेलो होतो ना, त्यांनी सांगितलंय 12 वाजेपर्यंत शुद्धीवर आला नाही ना तर अमोनिया दिलाय नाकाला लावायला. हो मग एक काम करा, तो अमोनिया घ्या आणि गिरीशच्याच नाकाला लावा, कारण तोच शुद्धीवर नाहीये. अरे बापरे, आता गिरीश सुद्धा बेशुद्ध पडला. अरे बापरे. नाहीतर काय, शुद्धीवर असलेला माणूस एकाच वेळी 2-2 बायका घरात आणून ठेवेल? मस्त आहे. गोपीने केलाय? गोपीने केलाय? मग तूच पी, तिच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाहीये मी. बाई बाई पण ते